या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। जीवेठार मारल्या प्रकरणी दोघा महिलांना जामिनावर मुक्तता, ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख यांची माहिती। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी पीर मलंगशाह दर्गा येथे फिर्यादी यांची आई शशिकला यांना चिडवण्याच्या कारणावरून तक्रार होत असताना मयत नामो आदर्शा भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यास जाणून बुजून लोखंडी खांबावर ढकलून दिल्याने त्याच्या डोक्यास मार लागून तो जागीच मरण पावला। म्हणून यातील मयत आदर्श यांची बहीण फिर्यादी सीता चिंतामणी हिने सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली असता यात बिल्किस अजमल कुरेशी आणि तिची बहीण नीलोफर सरफराज प्यालामंदी यांना अटक करण्यात आले होते। आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी वध झाल्याच्या कामी जामीन मिळावा म्हणून मेहरबान सत्र न्यायाधीश यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केले असता त्या कामी आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी वध करण्याचा उद्देश नव्हता, घटना अपघाती आहे, अपघाती घटनेत मार लागला आहे, त्यामुळे मनुष्य वध होऊ शकत नाही असा युक्तिवाद केले असता तो युक्तिवाद ग्राह्य धरून बिल्किस अजमल कुरेशी आणि तिची बहीण नीलोफर सरफराज प्यालामंदी यांना प्रत्येकी 25,000 जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश मे प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश ASR औटी यांनी दिले आहे। या कामी आरोपीतर्फे ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख, ऍडव्होकेट सैफुद्दीन शेख, ऍडव्होकेट कृष्णा मुशन यांनी काम पाहिले। दिनांक 28/2/2023 रोजी मलंगशाह वली पीर दर्गा येथे शशिकला हिस लहान मुलांनी छेड काढल्याच्या कारणावरून तक्रार झालेली होती। त्या तक्रारीमध्ये शशिकला हिचा मुलगा आदर्श हा भांडण सोडण्यासाठी मध्ये आला होता। त्याला बिल्किस कुरेशी आणि निलोफर प्यालामंदी आणि त्यांचा मुलगा आणि आई रेशमा त्या लोकांनी त्याला शिवीगाळ केली आणि जोराने भिंतीस त्याचे डोके आपटून त्याचा मृत्यू घडून आणला। म्हणून गुन्हा दाखल आदर्शाची बहीण हिने फिर्याद सदर पोलीस ठाण्यात दिलेली होती। त्यात आम्ही बिल्किस कुरेशी व निरुपा कालामधी यांना अटक करण्यात आलेली होती। त्यांच्यामार्फत मी ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी जामीनचा अर्ज मेहरबान सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात दाखल केला असता प्रमुख न्यायाधीश औटीसो यांनी आरोपींना प्रत्येकी 25,000 जामिनावर मृत्यू हा अपघाती आहे, आरोपींचा तसा उद्देश नव्हता असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आल्यामुळे आरोपीची जामिनावर मुक्त करण्याचा आदेश केलेला आहे। या कामी मी ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख, सरफराज शेख, सैफुद्दीन शेख, कृष्णा मुशन यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।